गवाण ग्रामपंचायत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम राबवत आहे. त्याअंतर्गत कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाचे लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिवाजीनगर येथे लसीकरण केंद्र सुरू केले आहे. या लसीकरण केंद्राचे पनवेल पंचायत समितीच्या सदस्या तथा भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन झाले. गवाण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हद्दीतील प्रत्येक गावात लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना लसीकरणाचे कवच मिळावे या उद्देशानं ग्रामपंचायतीच्या 25 लाख निधीमधून हे लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. त्याअंतर्गत गवाण आणि कोपर येथे लसीकरण केंद्र सुरू झाले असून बुधवारी शिवाजीनगर येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या लसीकरण केंद्रावर कोविशिल्ड या कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस नागरिकांना देण्यात येणार आहे. या केंद्राच्या उद्घाटनावेळी गवाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, माजी उपसरपंच सचिन घरत, ग्रामपंचायत सदस्य रोशन म्हात्रे, हेमंत पाटील, ग्रामपंचायत सदस्या योगिता भगत, सुनीता घरत, कामिनी कोळी, ग्रामविकास अधिकारी MD पाटील, शिवाजीनगर ग्रामस्थ मंडल उपाध्यक्ष VK ठाकूर, GK ठाकूर, तुळशीदास ठाकूर, सुरेश म्हात्रे, शिवाजी ठाकूर, किशोर ठाकूर, नंदा ठाकूर, आशा म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. गवाण ग्रामपंचायतीने हा चांगला निर्णय घेतलेला आहे, कारण कोविडचे बऱ्याच प्रमाणात वाढ झालेली होती आणि ती वाढ घेत असताना आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बऱ्याच लोकांना लसीकरण मिळत नसल्यामुळे, कमी तुटवता असल्यामुळे तिथे लोकांना, नागरिकांना, बऱ्याच जणांना लसीकरण होत नव्हतं आणि त्यासाठी जास्तीत जास्त लोकांना, सगळ्यांनाच जवळजवळ त्या जो वॅक्सिन आहे ती वॅक्सिन मिळावी यासाठी लसीकरण व्हावं यासाठी माननीय लोकनेते रामजी ठाकूर साहेब, माननीय जय म्हात्रे साहेब, माननीय मंत्रीसाहेब अभिजित भगत साहेब या सर्वांनी आपल्या नेतेमंडळाने या गावाच्या या विभागासाठी निर्णय घेतला की आपण गवाण ग्रामपंचायतनी स्वतः फंड वापरून, ग्रामपंचायतचा फंड वापरून या 5 गावांमध्ये लसीकरण मोफत देण्याचं काम आज ग्रामपंचायत करत आहे. हे काम करत असताना परवा दिवशी पहिल्या दिवशी उद्घाटन गवर्नमध्ये रामजी ठाकूर साहेबांच्या हस्ते झालं आणि तेव्हापासून गवर्नला अजूनपर्यंत लसीकरणाची मोहीम चालू आहे. त्याच्यानंतर कोपरला जवळजवळ 650-700 लोकांना लसीकरण पूर्ण झालेलं आहे. आज तिसरा दिवस आपल्याकडे तिसरं उद्घाटन आपल्याला शिवाजीनगरमध्ये होत आहे. तिथे सुद्धा जवळजवळ 250 लोकांची आमच्याकडे नावं आलेली आहेत आणि त्या 250 लोकांचं आज मला वाटतं लसीकरण आज होईल आणि जर आणखीन लोक जरी राहिलेली असली तरी त्यांना सुद्धा लसीकरण देण्याचं काम ही गवाण ग्रामपंचायत करत आहे. उद्या शेलगरला लसीकरण होणार आहे, त्याच्यानंतर बेलपाड्याला होणार आहे. अशा गव्हाण, कोपर, शेलगर, शिवाजीनगर, बेलपाडा अशा 5 गावांमध्ये मोफत लसीकरणाचा कार्यक्रम जो ग्रामपंचायतीनं आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी या सर्वांच्या वतीने, आपल्या ग्रामस्थांच्या सर्वांच्या वतीने आपण गवाण ग्रामपंचायतला धन्यवाद देऊया. त्यांनी आणि लोकांच्या मदतीला धावून येणारी आपली गवाण ग्रामपंचायत आहे.